कोथिंबीर वडी ही सगळ्यांनाच खायला आवडते. कोणत्याही सीझनमध्ये घराघरात आवडीचा पदार्थ म्हणून कोथिंबीर वडी आवर्जून केली जाते. कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतो. तर आज अशीच एक हटके पद्धत आपण बघणार आहोत ज्यात बेसन किंवा सोड्याचा वापर करणार नाही आहोत. बघूयात तर मग ताज्या कोथिंबीरीची खमंग आणि खुसखुशीत वडी कशी करायची ते. त्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली, बारीक चिरून घेतलेली अशी कोथिंबीर आहे. इथे मी 2 जुड्या कोथिंबीरीच्या घेतलेल्या आहेत. त्यात किंचितशी हळद घालून घेते. थोडासा हिंगही घालते. हिंगाने वडीला खूप छान असा स्वाद येतो. कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आलं लसूण मिरची पेस्टही घालून घेतलेली आहे. जर का तुम्हाला हिरव्या मिरचीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता. चवीनुसार मीठही घालून घेऊया. स्नॅक्समध्ये खाण्यासाठी कोथिंबीर वडी हमखास केली जाते. बऱ्याच वेळेला रेग्युलरपेक्षा काहीतरी वेगळं खावंसं वाटतं ज्याची चव हटके असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोथिंबीरची वडी अतिशय खास आणि अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता, जी आज आपण इथे बघणार आहोत. आता मी इथे डाळीच्या पिठाच्या ऐवजी आपल्या थालीपीठाची भाजणी वापरणार आहे. जेवढी या कोथिंबीरीत मावेल तेवढी थालीपीठाची भाजणी मी ह्यात घालून घेणार आहे. थालीपीठाच्या भाजणीला चिकटपणा असतोच, त्यामुळे बाइंडिंग होण्यासाठी खूप ह्याची मदत होते. आणि वडी खुसखुशीत होण्यासाठी मी इथे ह्यात पांढरे तीळही घालून घेतलेले आहेत. आता हे सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया. कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली असल्यामुळे त्यात थोडासा पाण्याचा अंश हा असतोच, त्यामुळे आधी जास्त प्रमाणात पाणी घालू नका पीठ भिजवण्याकरता. हिवाळ्यात बरेचदा ताजी कोथिंबीर स्वस्त मिळते. जास्तीची कोथिंबीर तुम्ही घरी आणून त्याची पटकन कोथिंबीर वडी नक्की करू शकता. अनेक जण पदार्थांवर घातलेली कोथिंबीर बाजूला काढतात किंवा कोथिंबीर न घालता कोणताही पदार्थ खातात. पण कोथिंबीरीचे शरीराला बरेच फायदे आहेत. लहान मुलांनी कोथिंबीर खावी यासाठी तुम्ही ही सोपी आयडिया करू शकता. तुम्ही त्यांना ही झटपट क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी करून देऊ शकता. एक खास टिप तुमच्यासाठी, कोथिंबीर वडीसाठी हे पीठ मळत असताना त्यावर असं 1 चमचाभर तेल घालून घेतलं तर पीठ हाताला चिकटत नाही, छानपैकी आपला गोळा तयार होतो. पीठ जास्त सैलसर भिजवू नका. जेवढं तुम्हाला घट्ट भिजवता येईल तितपत घट्ट भिजवा, जेणेकरून वड्या कुरकुरीत होतील. आता आपण एका ताटाला तेलाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे, त्यावर हा गोळा छानपैकी थापून घेऊया. आणि त्यावर गार्निशिंगसाठी आपण हे पांढरे तीळही घालून घेऊया. हे तीळ टोटली ऑप्शनल आहेत. आपण कोथिंबीर वडीसाठी जो गोळा तयार करून घेतलेला आहे त्यात आपण ह्या तिळाचा वापर केलेला होता. पण एक वडी छान दिसावी यासाठी मी त्याला वरणसुद्धा तीळ लावून घेत आहे. ते छानपैकी असे प्रेस केले की ते पडणार नाहीत.
आता आपण हे 20 मिनिटं वाफवून घेऊया. हा कोथिंबीर वडीसाठीचा गोळा तुम्ही कुकरलाही वाफवून घेऊ शकता. मी इथे तो कढईत वाफवून घेणार आहे. त्यासाठी एका कढईत पाणी तापत ठेवलेलं आहे. पाणी छान उकळलं की आपली ही ताटली त्यावर ठेवून घेऊया आणि वरती झाकण ठेवून आपण ते 20 मिनिटं वाफवून घेऊया. साधारण 20 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया आपली वडी छान वाफली गेली आहे का. त्यासाठी मी ह्यात सुरी घालून बघणार आहे. जर सुरीच्या टोकाला काहीही बॅटर चिकटलं नाही तर समजावं आपली वडी छानपैकी वाफवून तयार आहे. आता ही पूर्णपणे थंड करूनच मग त्याच्या वड्या पाडाव्यात. जर का तुम्हाला कोथिंबीर वडी तळलेली नको असेल तर तुम्ही ती नुसती वाफवूनही खाऊ शकता किंवा अगदी कमी तेलात तळून घेऊ शकता किंवा परतून घेऊ शकता. थोडक्यात तुम्ही ती शॅलो फ्रायही करू शकता. आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया आणि तेलात तळून घेऊया. आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यात कोथिंबीर वड्या डीप फ्राय करून घेते. ह्या वड्या तळताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवावी. मंद आचेवर ह्या वड्या तळून घेतल्याने त्या जास्त कुरकुरीत होतात. आहा, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. मस्त गरमागरम खमंग खुसखुशीत कोथिंबीर वड्या. तर अशा आपल्या ह्या कुरकुरीत खमंग कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. या तुम्ही नुसत्याही खाऊ शकता किंवा सॉस सोबतही सर्व्ह करू शकता. हिवाळ्यात मस्त थंडगार वातावरणात गरमागरम आणि चमचमीत कोथिंबीर वड्या नक्की ट्राय करून बघा. ना बेसन ना सोडा, ताज्या कोथिंबीरीची करा खमंग कोथिंबीर वडी. आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.